साहेबरावाला आता त्याची ऐटदार चाल परत मिळणार आहे. गेल्या 6 वर्षांपासून 3 पायांवर चालणारा साहेबराव लवकरच 4 पायांवर चालायला लागणार आहे. रुबाबदार, ऐटदार, दमदार अशीच ताडोबातल्या साहेबरावाची चाल होती. अख्ख्या जंगलात त्याचा केवढा रुबाब. ताडोबात त्याची सत्ता होती. साहेबराव एका झेपेत सावजाचा फडशा पाडायचा. पण 2012 मध्ये शिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात तो अडकला. वनविभागाच्या टीमनं केलेल्या प्रयत्नांमुळे साहेबराव वाचला खरा, पण सापळ्यात पाय अडकल्यानं त्याची 2 बोटं कापावी लागली. गेल्या 5 वर्षांपासून साहेबराव 3 पायांवरच चालतोय. आता मात्र प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ सर्जन डॉक्टर बाभुळकर यांनी साहेबरावला कृत्रिम पाय बसवण्याचा निर्णय घेतला. आता अमेरिका, स्वित्झर्लंड, इंग्लंड, जर्मनीतल्या डॉक्टरांचं पथक साहेबरावला कृत्रिम पाय बसवणार आहे. टीम डॉक्टर शिरीष उपाध्ये पण यांच्यासोबत बाहेर गावची, बाहेर देशाची सुद्धा टीम आम्हाला मदत करणार आहे. जसं स्कॉट्सडेल ॲरिझोनावरनं अमेरिकन टीम येणार आहे, डावो स्वित्झर्लंडवरनं स्विस टीम येणार आहे, युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समधनं व्हेटरनरी टीम येणार आहे. अशा 2-3 देशातले लोक इथे येतील. साहेबरावरील उपचार प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. त्या दृष्टीनं साहेबरावच्या वैद्यकीय चाचण्याही पूर्ण झाल्या. त्याची प्रोसेस आम्ही चालू केलेली आहे. पहिल्या या स्टेजमध्ये, फेजमध्ये आम्ही त्याची नॉर्मल मेजरमेंट्स घेतले काल, ज्याच्यात त्याचा जो नॉर्मल डावा पाय आहे त्याचे एक्सरे, ॲबनॉर्मल पायाचे एक्सरे मेजरमेंट्स, त्याचा जो पेनफुल स्कार सेकंडरी हिलिंगमुळे झालेला आहे त्याचा असेसमेंट, या सगळ्या गोष्टी काल मिळवण्यात आल्या. यापूर्वी मांजर, कुत्रे, अगदी हत्तीलाही कृत्रिम पाय लावण्यात आलाय. मात्र वाघांवर अशा प्रकारे शस्त्रक्रिया करण्याचा हा पहिलाच प्रयोग असणार आहे. अमर काणे, झी मीडिया, नागपूर.